आई वहिनी सावी मला अजूनही वाटतंय की शर्मिलाचं लग्न विजयशी होणार नसेल. कुठलाही आक्रस्ताळेपणा करण्याच्या आधी आपण नवरा मुलगा कोण आहे हे तपासून. बल्लाळो अमरडाऊ विनायक महाऊ चिंता मणऊ आथे रवऊ लेण्यात्रे तेरचात्मकऊ असुरवरऊ विघ्नेश्वरऊ ओथरऊ ग्रामे सऊ स्थितऊ गणपतऊ दुर्यात् सदा मंगलं वा शुभमंगल सावधा. सावे सावे उठ ना बाळा, डोळे उघड ग. सावे उठ बाळा. सावे शुद्धीवर ये ग. सावे ए सावे. सावे बघ, हे बघ डोळे उघड. बघ आपल्याला आतमध्ये जाऊन हे लग्न थांबवायला हवं ना. जागी हो सावे. चल बाई उठ लवकर. मला उठू दे, मला जाऊ दे आधी. मी होते पुढे, तू ये तिला घेऊन लवकर. सावे उठ, ये सावकाश. चल सावकाश. ये सावे चल. ये तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला चांगलं ओळखतो. हे बघा मी विजयची. मला माहिती आहे तुम्ही विजयची आई आहात. या लग्नात कुठल्याही प्रकारचं विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर विजय तुरुंगात जाईल. या. हे लग्न का करताय तुम्ही? चुकीचं हे विजयचं लग्न झालंय. ही सावी विजयची बायको. काय सांगताय? पण विजयने शर्मिलाला सांगितलं होतं की ही त्याची मैत्रीण आहे. फक्त मैत्रीण. शर्मिला मी हिच्याशी ओळख करून देतो. ही सावित्री माझी बालमैत्रीण. आणि सावीने हेच सांगितलं होतं. काय सावी, पण तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर. असेल नाही, आहे. ठीक आहे ना, तसं आहे तर मग विजयने आम्हाला फसवलं. हो, विजयने त्याचं लग्न झालं हे सांगितलंच नाही आम्हाला. त्याच्या या फसवण्यात हिनेही त्याला साथ दिली आहे. काय सावी? हो पण सावीशी त्याचं लग्न बालपणीच झालंय, त्याचं काय? विसरून जा.
आणि तशाही लहानपणीच्या सगळ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहतातच असं नाही आणि ज्या काही राहतात त्या आपण सोयीनुसार विसरतो नाही का तुम्ही माझं ऐका तुम्ही तुमच्या गावाला परत जा त्यातच तुमचं भलं आहे आणि विजयचंही हे बघा मान्य की चूक विजयची पण त्याची शिक्षा सावीला का हो या इकडे या मग माझ्या शर्मिलाचं काय तिची काहीही चूक नसताना तिला शिक्षा का बघा बाहेर बघा या लग्नाला शहरातली प्रतिष्ठित मंडळी आली आहे वकील आहेत पोलीस डिपार्टमेंटची माणसं आहेत तुम्ही इथे काहीही तमाशा करायचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिल्यांदा विजयला अटक होईल कारण त्यांनी अविवाहित असल्याचा बॉन्ड लिहून दिलाय त्याच्या सही सकट आणि त्याला तुरुंगात पाठवायला मला एवढं कारण पुरेस आहे त्याचं अख्खं आयुष्य तुरुंगात जाईल ते नको असेल तर गुपचुपीकडनं निघून जा आणि ओ आलाच आहात तर लग्नाचं जेवूनही जा कारण माझ्या बहिणीचं लग्न आहे दादासाहेब परांजपेंच्या बहिणीचं पण लक्षात ठेवा तुम्ही इथे विजयचे नातलग आहात आणि ही सावी आणि ही सावी तर त्याची मैत्री सावी तर त्याची मैत्री सावी तर चॅनलला सुद्धा त्यासाठी त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.